पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राजरणाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी साधू महंत महाराज देखील उपस्थित होते. यावेळी त्यांचा आशीर्वाद देखील घेण्यात आला. मात्र यावर आता शरद पवारांनी टोला लगावलाय. शरद पवारांनी महाराजांचं आश्चर्य वाटतं अशा प्रकारचं वक्तव्य यावेळी केलेलं आहे. तर नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या दरम्यान महाराज देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. मात्र शरद पवार यांनी यावेळी त्यांच्यावरती टोला देखील लगावलेला आहे. महाराजांचं आश्चर्य वाटतं अशा प्रकारचं वक्तव्य. लोकसभेचा आत्मा असतो, विरोधी पक्षालाच टाळून हे सगळं होतं. इव्हेंटबाजी होती, तिथे सगळे महाराज मंडळी काय काय बोलवलं जातं. मी चाललंय काय देशात कौतुक असेल त्याच्या सगळ्या महाराज मंडळी विरोधकांनी याचं सगळं राजकारण केलेलं आहे. त्यांना जनता जमाल गोटा देईल म्हणजे त्यांना धडा शिकवेल या सगळ्या राजकारणामुळे. असं आहे की त्यांना तशा प्रकारची भाषा ही त्यांना शोभते, त्यामुळे त्याच्यावर भाष्य करण्याची गरज नाही. बघूया आधी निवडणूक होते का काय ते बघूया. होणार असेल तर काही गरज तर काँग्रेस असो, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाची शिवसेना असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो, आम्ही तिघे एकत्र असून याचं मार्ग देत आलो. त्याच्यात काही चिंता करायचं कारण नाही. मागणी सगळेच करणार, सगळे पक्ष म्हणणार. पण शेवटी कोण प्रभावी फरणाने लढू शकतो आणि विजय संपादन करू शकतो हे बघावं लागेल.